मालेगाव गोळीबार प्रकरणातील अटक केलेल्या दोन्ही आरोपींना आज कार्यकारी दंडाधिकारी साहेबांकडे ओळख परेड करण्यासाठी सादर करण्यात आले होते. अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी हरीश मारू कॉल लाईन वरून जोडले जात आहेत. बोला हरीश जी, काय अधिक माहिती मिळते याबद्दल? मालेगाव शहरातील मध्यवस्तीत महेश नगर येथे 27 फेब्रुवारी रोजी रात्री 2 वाजता माजी नगरसेवक आणि प्राध्यापक रिजवान खान यांच्या घरावर रात्री 2 वाजेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी त्वरितच घटनास्थळी धाव घेतली. नाशिकहून ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग मॅडम या तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब तसेच डीवायएसपी नवले साहेब चव्हाण साहेब फॉरेन्सिक लॅब फॉरेन्सिक पथक वगैरे हे सगळे लोक त्याचबरोबर एनसीबीचे के पाटील त्यांच्या पूर्ण सहकार्यासहित त्वरित सगळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्वरित त्याचं गांभीर्य ओळखून त्यांनी तपासाला वेग दिला. के पाटलाच्या पथकाने 24 तासात एक आरोपी त्वरित पकडला. त्याचं नाव होतं इम्रान शेख खालिद उर्फ इम्रान बास्क्या. त्यानंतर 50 तासाच्या आतच रत्नाकर नवले डीवायसी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिटी पोलीस स्टेशनच्या रवींद्र देशमुख साहेब यांच्या पूर्ण पथकाने त्वरितच दुसरा आरोपी 50 तासाच्या आत त्याला अटक करण्यात आली. त्याचं नाव होतं सय्यद इस्माईल उर्फ इरफान कालिया. या दोन्ही आरोपींना 50 तासाच्या आत पोलीस पथकाने अटक केली. आरती सिंग मॅडम घुगे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना हे दोन्ही आरोपी 50 तासाच्या आत पकडण्यात मोठं यश मिळालं. त्यानंतर या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. आज या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीतनं आज यांना तहसील कार्यालयात कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पुढे हजर केलं. तिथे फिर्यादींना बोलवून ओळख परेड करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात नेलं आणि त्यांच्या संदर्भात पोलीस कोठडीची मागणी केली असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. आता हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पोलीस आता याचा कसोशीने त्यांच्याकडनं या आरोपाच्या संदर्भातली या गुन्ह्याच्या संदर्भातली माहिती काढत आहेत. बघूया पुढे काय होतंय. सर्व शहरातले नागरिकांचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे. 5 दिवसात आता पोलीस काय काय तपास करतायत ते बघूया आणि 5 दिवसानंतर काय घडामोडी होत आहेत काय तपास करतोय हे आम्ही आमच्या दर्शकांना आज सारखं जसं अपडेट देत आहोत तसेही अपडेट पुढे देत राहू आणि परत आपण बघूया काय होतंय ते त्या गुन्ह्यासंदर्भातलं. 5 दिवसानंतर आपल्याला परत कळेल. त्यावेळेला आम्ही पुन्हा आपल्या सेवेशी हजर राहू. मी हरीश मारू प्रबंधभूमी नाशिक न्यूज. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त